तर कसं काय यवतमाळकर माझा सर्वांनी मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं तुम्ही बघू शकता दुर्गा मातेच्या किती सुंदर अशा मूर्त्या माझ्यासमोर आहे आणि खूप सारे लोक कमेंट सुद्धा करत होते की दादा दुर्गा देव्या कशा बनवतात त्यांचे व्हिडिओ आणा, मातेची मूर्ती कशी बनवतात त्याचा व्हिडिओ आणा, मूर्तीला कलरिंग कसं होते त्याचे व्हिडिओ आणा. तर खूप साऱ्या कमेंट्स नंतर फायनली ही मोस्ट अवेटेड व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेले आहे. तुम्ही बघू शकता दुर्गा मातेची किती सुंदर मूर्ती इथे आहे आणि असं वाटतं की ही मूर्ती एकदम जिवंतच आहे. आणि इतकं सुंदर असं काम आपल्या यवतमाळची मूर्तीकार जे पेंटर आहे सलीम शेख यांनी केलेलं आहे. तर जास्त वेळ न करता आपण या व्हिडिओकडे वळूया. परंतु माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकनला ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतच राहील. सोबतच जर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केले तर मित्र लिंक मी कमेंट आणि डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. यवतमाळ सिटी इंस्टाग्रामवर सर्च करा, आमचं इंस्टाग्रामचं पेज सुद्धा आहे त्यावर जाऊन फॉलो करा. त्याच्यावर तुम्हाला नवरात्रीचे लेटेस्ट अपडेट स्टोरी वगैरेमध्ये आमचे मिळून जाईल. तर जास्त वेळ न करता चला मित्र वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर मित्रो आज आपण आलो आहे सलीम शेख यांच्या कारखान्यामध्ये आणि सलीम भाऊ मी जेव्हा गेलो होतो तेव्हा त्यांच्या मूर्तीवरच काम करत होते. तुम्ही बघू शकता मातीची मूर्ती अर्धी जास्त बनून तयार आहे आणि मातीच्या मूर्तीवर कलरिंगचं काम चालू होतं. सलीम भाऊ खूप चांगले सपोर्टिव्ह माणूस आहे आणि त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला व्हिडिओ बनवताना. हा व्हिडिओ जर ते बघत असेल तर सलीम भाऊ थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी. त्यांनी मला खूप साऱ्या गोष्टीसुद्धा सांगितल्या आणि त्या जर गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या हा व्हिडिओ कमीत कमी 4 ते 5 तास असं जाईल. कारण खूप फ्री असा हा माणूस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला मूर्ती कलेचं खूप सारं असं नॉलेजसुद्धा दिलं. त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे ते लहानपणापासूनच मूर्तीच्या मूर्तीकारगिरीमध्ये आलेले आहे आणि त्यांच्या मूर्त्या ज्या सर्व आहे त्या संपूर्ण हातानं बनलेल्या आहे. यामध्ये थोडंही प्लास्टर ऑफ पॅरिस नाही बनवलेलं आहे, म्हणजे काहीच यूज नाही आहे, पूर्णच्या पूर्ण मातीच्या मूर्त्या आहे. आणि मित्रो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या असतात त्या पावनसुद्धा नसतात, मातीच्याच मूर्तीच्या मान असतो. म्हणून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या बसवू नका, मातीच्याच मूर्त्या बसवा असं माझं या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणं आहे. मातीच्या मूर्ती खूप जास्त महत्त्वाची असते आणि त्यांना कसं असतं पाण्यामध्ये तिचं विसर्जन जेव्हा करतो तर पाण्यामध्ये विरघळून जाते, पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या तसंच राहते जेणेकरून पर्यावरणाला सुद्धा त्या हानिकारक असते. म्हणून मातीच्याच मूर्त्या यूज करा. तुम्ही बघू शकता मित्रो ही मातीची मूर्ती खूप सुंदर आहे आणि तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने सलीम भाऊ यांनी मूर्तीला बनवलेला आहे. त्या मित्रो प्रत्येक मूर्तीचा चेहरा बघितला तर प्रत्येक मूर्तीचा चेहरा मात्र अलग अलग आहे. प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन अलग अलग आहे आणि प्रत्येक मूर्तीची पोजसुद्धा अलग अलग आहे आणि हे संपूर्ण हातानेच बनवलेल्या मूर्त्या आहे. यामध्ये कुठेही साचा वगैरे यूज केलेला नाही. हाताची ही कलाकृती तुम्हाला टोपवर दिसून जाईल, किती बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मातीची ही उभी मूर्ती आणि यावर तुम्ही बघू शकता मातीचे किती सारे हाथ आहे. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला या मातीच्या मूर्तीवर किती हात दिसले. त्यानंतर मित्रो ही मूर्ती खूप सुंदर आहे आणि याचंसुद्धा रंगकाम मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा. आणि हो मित्रो आणखी जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज मित्रो खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रो सलीम भाऊच्या मूर्त्यासुद्धा यवतमाळच नाही तर यवतमाळच्या बाहेरसुद्धा जातात. जेव्हा मी हा व्हिडिओ बनवायला गेलो होतो तेव्हा त्यांची एक मूर्ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा या गावी चालली होती आणि त्यांची ती मूर्ती खूप सुंदर आहे. तीही मूर्ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखविणारच आहे. त्यानंतर मित्र तुम्ही बघू शकता काली मातेची ही मूर्ती आहे आणि मित्र तुम्हाला माहीत तर असेलच जेव्हा माता कालीला राग येतो तर त्यांचा राग शांत करण्यासाठी भगवान शिवला खाली झोपावं लागतं आणि जेव्हा काली मातेचा पाय भगवान शिव यांच्या पाया छातीवर पडतो तेव्हाच त्यांचा राग शांत होतो. आणि खूप सुंदर अशी काली मातेची मूर्ती बनवलेली आहे. मित्र तुम्हाला जे मी सांगितलं की सलीम भाऊची जी मूर्ती आहे ती एक वरवऱ्याला चालली आणि मित्रो ती ही मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता या मूर्तीचं सगळं काम झालेलं होतं पण जेव्हा मी व्हिडिओ बनवत होतो तेव्हा मी स्टेप बाय स्टेप घेतलेला आहे. तर देवीला साज घालताना सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. याच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा खाली आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकनला ऑलवर सेट करा. त्यानंतर मित्रो ही बघू शकता ही पण खूप सुंदर मूर्ती आहे आणि या मूर्तीचं चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि देवीचे डोळे बघा. तुम्हाला असं वाटत असेल की देवी खरंच आपल्या समोर उभी आहे का की काय आणि आईने आपल्याला दर्शनच दिले की काय. खूप सुंदर अशी मूर्तीकारगिरी आणि खूप सुंदर असं रंगकाम यावेळेस आपण सलीम भाऊंचं बघितलं आहे. जर तुम्हाला सलीम भाऊंचं हे मूर्तीकामगिरी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मित्र तुम्ही बघू शकता त्यानंतर ही तिसरी देवी आहे आणि या देवीचं अर्ध जास्त काम झालेलं आहे, परंतु बाकीचं जे काही पेंटिंगचं काम आहे तेसुद्धा लवकरच होऊन जाईल आणि या सर्व मूर्त्या त्यांच्यावाल्या शनिवारी म्हणजे उद्यालाच होऊन जाईल. आणि तसं पाहिलं तर या मूर्तींचं कामसुद्धा झालं असेल, कारण 2 दिवस झालेत मी सलीम भाऊकडे माझं जाणं नाही झालं कारण मला दुसऱ्या मूर्तीकारांचेसुद्धा व्हिडिओ बनवावे लागले. ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर मित्र हो चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर सुंदर अशा मूर्तीकारांनी बनवलेल्या मूर्त्या मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे.
तुम्ही बघू शकता मित्रों, मातीची सुंदर मूर्ती आणि टोपवर केलेलं बारीक हे नक्षीकाम हे पूर्ण हातानेच केलेलं आहे. त्यानंतर याच्यावर जे स्टोन्स वगैरे लावलेले आहे, डायमंड्स वगैरे लावलेले आहे, ते सुद्धा हाताने लावलेलं आहे. तर चला मित्रों, आता मी तुम्हाला दाखवतो देवीला साज कसा करतात. तर तुम्ही बघू शकता देवीला इथे नेकलेस वगैरे अशा पद्धतीने घालवल्या जाते. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणे मात्र विसरू नका, कारण मी बार बार याच्यासाठी म्हणतो आहे कारण खूप लोक व्हिडिओला बघतात तर खरी, पण यार चॅनलला सबस्क्राईबच नाही करत. तर मित्रों, अशा प्रकारे देवीला साज घातला जातो. जर तुम्हाला देवीचा संपूर्ण साजचा व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुमच्यासाठी तोही व्हिडिओ नक्कीच बनवेन. तर मित्र हो, सलीम भाऊचं यावर्षीची मूर्ती कारिगिरी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. त्यांचा मोबाईल नंबर आणि ॲड्रेस मी दिलेला आहे. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही सलीम भाऊशी कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे व्हिडिओज तुमच्यासाठी येत